त्याचा बंदोबस्त ठेव. शिपायांनी येशूला अंगणात नेलं आणि यहुद्यांचा राजा म्हणून त्याची कुचेष्टा केली. या राजाची वस्त्र तर पहा. सांगत काय होणार ते? काय तू आम्हाला वाचवणार महाराज? तू आम्हाला वाचवणार? हा मनुष्य देखील येशू बरोबर होता. अवघी पण मी त्याला ओळखतच नाही. मी दोघांना एकत्र पाहिलंय. तुझे नम्र सेवक. दुसऱ्यांकडे पाहताना कसं वाटत? तू ही त्यांच्यापैकीच एक आहेस. पण मी नाही. यात काही शंकाच नाही. हा माणूस येशू बरोबर होता कारण हा गालिली पण आहे. चल जाऊ दे. हो मला काही समजतच नाही तुम्ही काय बोलताय ते. मग येशून वळून सरळ पेत्राकडे दृष्टी लावली. तेव्हा प्रभूनं त्याला जे म्हटलं होतं त्याची आठवण झाली. आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. प्रभु मी विनंती करतो की आपल्या महान दयेनुसार मला क्षमा कर, क्षमा कर. प्रभु आमच्या वाढवडिलांनी जेव्हा तुझ्या नियमांचा विरोध केला तेव्हा तू त्यांच्यावर क्रोधित झालास तरी त्यांचा विनाश केला नाहीस. हे केवळ तुझ्या महान प्रेम आणि विश्वासूपणामुळे तू त्यांना वाचवलेस. मलाही वाचव, मलाही वाचव. तुला कोणी मारलं सांग. भविष्यवाणी कर तुला कोण मारणार आहे. थांबवा. मी सांगतो थांबवा. न्यायसभेत न्या त्याला. चल. येशूच्या चौकशीसाठी एकत्र जमलेल्या धार्मिक पुढाऱ्यांची सभा भरली. आम्हाला सांग, काय तू मसीह आहेस? जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही आणि मी प्रश्न केला तर तुम्ही उत्तर देणार नाही. पण आतापासून मनुष्यपुत्र सर्व समर्थ देवाच्या उजवीकडे बसेल. तर काय तू देवाचा पुत्र आहेस? तुम्ही म्हणता मी आहे. आपण सर्वांनी आपल्या कानाने ऐकलं ना तो काय म्हणतो ते. आपण त्याला पिलाताकडे नेऊ. त्याला
चल। नंतर त्यांनी येशूला पिलाताकडे नेलं, जो रोमी अधिकाऱ्यांपैकी सर्वात क्रूर आणि हजारोंना क्रूसावर चढवायला जबाबदार होता। एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही सर्व इथे कशाला आलात? आम्ही त्याला आमच्या लोकांना बहकवताना पाहिलंय। याने ना मंदिराच्या बाजारात खळबळ माजवली, पण याला शिक्षा काय होणार? शिक्षा द्या। मला ह्या मनुष्यात काहीही दोष आढळत नाही। आम्हाला तो दोषी आढळला आहे। कैसरला कर देऊ नका असं लोकांना सांगतो आणि स्वतःला मसीहा म्हणवतो। एक राजा। राजा? तू यहुद्यांचा राजा आहेस काय? तुम्ही हे म्हणता? ह्यानं हे सर्व गालिलात सुरू केलं आणि इथं येऊन पोहोचला। गालिल मध्ये? हा माणूस गालिली आहे काय? तसं असेल तर आपण ह्याला हेरोदकडे पाठवू। तो अजूनही यरुशलेम मध्येच आहे ना, त्याला हेरोदकडे न्या। तू स्वतःला काय समजतोस? कोण आहेत ते तुझे शिष्य म्हणून घेणारे? लोक म्हणतात की तू चमत्कार करतोस म्हणे, माझ्यासाठी काहीतरी कर। महाराज, ह्यानं सर्व लोकांना बहकवलं आहे। हा स्वतःला राजा म्हणून घेतो। हा मनुष्य एक राजा? हो महाराज, याला चोप द्या। याला पिलाताकडे न्या, हा त्याचा प्रांत आहे। यानं असं काहीही केलेलं नाही की त्याला मृत्यूदंड द्यावा। म्हणून मी त्याला फटके मारतो आणि मग सोडून देतो। आमच्यासाठी या सणात एका कैद्याला सोडावं म्हणून तू आमचा ऋणी आहेस। आमच्यासाठी बरब्बाला सोडा आणि याला शिक्षा करा। होय, आम्हाला बरब्बा हवा। त्याला फटके मार। पिला, तुम्ही कशाची वाट बघताय? Oh!
त्याला उचला. ते जोरजोरात ओरडत होते की येशूला क्रुसावर चढवा. तेव्हा पिलातानं येशूला मृत्यूदंड जाहीर केला. खून आणि दंग्यामुळे कैदेत असलेल्या बरब्बाला त्यानं लोकांच्या इच्छेनुसार सोडून दिलं. त्यांची ती मागणी होती. आणि मग येशूला क्रुसावर चढवण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केलं. शिमोन महाराज तू घेऊन चाल. दोर कापा. माझ्यासाठी रडू नका, तर आपल्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण हे लोक ओल्या झाडाचीही अवस्था करतायत, तर वाळलेल्याची काय दशा करतील. देव तुला सहाय्य करो. आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू. Thank you.
यांना क्षमा कर पित्या, त्यांना समजत नाहीये ते काय करतायत। त्यानं दुसऱ्याला वाचवलं, आता त्यानं स्वतःला वाचवावं। होय, तू जर मसी आहेस तर स्वतःला वाचव आणि क्रूसावरून खाली उतर, आम्हाला तुझा एखादा चमत्कार दाखव।